21 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची अमरावती जिल्ह्यात प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे. जिल्ह्यात एकूण 36 परीक्षा केंद्रांवर 10,837 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रांवर समन्वयक अधिकारी, उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, समवेक्षक, लिपिक, सिपाही अशा जवळपास महसूल विभागातील 1100 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशी माहिती अमरावती जिल्ह्याचे निवासी उपजिल्हा अधिकारी डॉ नितीन व्यवहारे यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये दिनांक 21 मार्च 2021 रोजी APSC ची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत 36 केंद्रांची नियोजन केलेलं आहे आणि या 36 केंद्रांवर जवळपास 1100 कर्मचारी अधिकारी नियुक्त केलेले आहेत आणि अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 10,837 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत आणि याकरिता जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. इथे कार्यरत असणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांची कोविड RT-PCR टेस्ट केलेली आहे आणि निगेटिव्ह रिपोर्ट असलेल्याच अधिकारी कर्मचाऱ्यांची या केंद्रांवर नियुक्ती केलेली आहे. तसेच या केंद्रांवर सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या सर्व कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचे पालन होईल याचीसुद्धा दक्षता जिल्हा प्रशासनामार्फत घेण्यात आलेली आहे. तसेच या केंद्रांना माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा व्हिजिट्स दिलेल्या आहे आणि तेथील सर्व व्यवस्था याची तपासणी केलेली आहे आणि सगळं आज रोजी आम्ही जिल्हा प्रशासनामार्फत सर्व एक्झाम सुरळीतपणे पार पडू असा आम्हाला आत्मविश्वास सुद्धा आहे. कोरोना काळामध्ये ही एक्झाम होते तर निश्चितच आव्हान वाढलेलं आहे. जवळपास टेस्टिंगमध्ये आम्ही जे टेस्टिंग केले 2 दिवसात त्यामध्ये 35 अधिकारी कर्मचारी पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यांच्याऐवजी आम्ही रिझॉर्ट स्टाफ दिलेला आहे. त्याच्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता नाही. तसेच केंद्रांवर खाजगी एजन्सीमार्फत तिथलं सॅनिटायझेशनसुद्धा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राहावं या अनुषंगाने त्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे आणि विद्यार्थ्यांनासुद्धा कोविडच्या अनुषंगाने मास्क वापरणे, स्वतःचं काही मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणे याबाबत सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.